टेक्निकल सिक्युरिटी, प्रॉपर्टी तुमची, सिक्युरिटी आमची, विश्वास तुमचा, जिम्मेदारी आमची। जिंदगीत ना राडा पाहिजे राडा, हे आपले चिम्मा चाटीवर आहे ना पान खाऊन थुकतो आपण। हे पटलं भाई मला, हे पटलं। थांबा, माझ्या गावाचा एक किस्सा सांगतो। ए केळ्या, अरे तू काय किस्सा सांगतो? किस्से फक्त आपल्याच गावाचे ऐकायचे। खरं हे ऐक, एक एक सांग। बोल बोल, काय माहिती का? आमच्या गावामध्ये एक पहिलवान गडी, गावातला माणूस तुला माहितीये का, त्यांच्या घरी 50-60 एकर शेती, अख्खं गाव हाताखाली त्याच्या, हाय गाडी, बंगला, माडी, माता बरं। हा मग भाऊ, गावात एक तरणी ताटी पोरगी, काय सांगतो ना भावान, मग अरे यंग अशी, मग काय रोज भावाच्या घिरक्या घरासमोरून, पहिलवान गडी म्हणल्यावर कोण पटणार नाही त्याला, भाऊ तिच्या नादामध्ये गाडी इकली, ट्रॅक्टर इकलं, बंगला इकला, शेती इकली। अरे काय बाबा, कांद्याच्या पाती सारखी रे, अरे काय तिचं गोळ, काय तिचं नाक, काय तिचं ओढ, काय तिचं हे, काय ते, अरे काय नाही चुन्ना बाई म्हणजे काचेची बाटली, कशी इथून बघितल्यावर तिकडं आरपार दिसत, पण काचेची बाटली म्हणजे हात लावला तरी नुसत्यात काचचा आयो काचे। आमचा बुवा बरंय, काय कपाळावर टिळा आणि बायोर डोळा। भाऊ माझा डायलॉग स्मरला तुझा, स्मरला का तुझा डायलॉग? ऐक ना, एक शायरी होऊन जाऊ दे ना, याला शायरी येते। एक एक इर्शाद, इर्शाद, ओके ओके, ऐका एक गोट मारू द्या। हमने भी इश्क किया था, हमने भी इश्क किया था, वाह वाह, उसके जुल्फों के साथ खेला था। ए फॉरेनर, उसके बदन को चुमा कर रही काय तिचं नाव, काय तिची मिशी, चढली नाही चढली ना, काय तिची होठ, काय तिचा गळा, काय तिचा मळा, काय तिच शेत, नांगरच चढवायचं आपला असाच दे भाऊ। भाऊ भाऊ कडक कडक भाऊ, गोविंद भाऊ बोलला गे बोलला, कडक सरचे सनील होईल, गरम व्हायला पोरी नाही कोरी मारू लागते। पण कसं आहे ना, आतापर्यंत आपल्या हाताला फक्त गरम काड्या लागल्या, अशी थंड चिल प्रियसी नाही लागली। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे सगळं।
रात नशीली हो उसके साए की बरसात हो। दम नहीं तार दम 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 नहीं है। इस जलते हुए सिगरेट से मैं क्या बोलू? अरे कुछ भी बोल रहे हैं। अरे पट्टी नहीं उसकी आए घालो जल गए मेरे को जम गए पी तू। ये भाई को दो ये भाई पीने वाला है। पता चला ना भाई। मेरा सुनो किधर गया रे किधर इधर है इधर है। हाँ ठीक है। अभी कुटन का अभी मेरा सुनो। हाँ सुनो। गुना लगता है अब मुझे। वाह गुना लगता है अब मुझे तुमसे सादगी से प्यार करना। वाह ना जाने उसी की सजा मिल रही है। वाह सजा मिल वक्त के पल पल में सिर्फ आपकी आपको ही ढूंढता हूँ। वक्त की पल पल में सिर्फ आपको ही ढूंढता हूँ। आपकी आहट सुनाई देती है तो महसूस करता हूँ। लगता है गुनाह किया है हमने सजा तो काटनी पड़ेगी। मेरे जिंदगी की तुम जैसे हिफाजत से हो गए हो। मेरे जिंदगी की तुम जैसे हिफाजत से हो गई हो। इस दिल के आशियाने की अमानत से हो गई हो। सिर्फ सिर्फ प्यार करता तो शायद भुला भी देता तुम्हें मगर तुम तो अब मेरे आदत से हो। गपा प्यार लगे है कर बोलता काय बोले थो तुम्ही। अरे शेर शेर अरे कटिंग करके आया मैं कभी 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 कटिंग कटिंग अरे सुनो तो यार कालों की या बालों की कटिंग करके आया मैं कटवाए बाल। वाह वाह वो मेरे मधु वाला। वाह कटिंग करके आया मैं कटवाए बाल। तुम क्या सुन रहे तुमकी आए घाला। अरे ये साले को किसी ने तो बाहर डाला यार। ए नहीं डाला ए नहीं डाला इन्होंने देखी वही होगी बाहर मधु वाला इसीलिए इन्होंने काटे है बाला। कुछ भी बोल रहा है साला। फिर कट म्हणून मी दारू कमी पाणी जास्त दारू कमी अरे गप्पे बाबा काय दारू कमी पाणी जास्त लावत आहे हॉस्पिटलला घेऊन चला। अरे चला घेऊन या ना सरकारी दवाखान्यात 5,000 रुपयात काम होईल। अरे माझ्याकडे शिव निरडून गेली त्याची पैसा नाही की रे। अयो नाही तुमचं चालू द्या मी आला जाता घरी गेल्या वाटलं कालची पाहिजे ना प्या अजून प्या कच्ची प्या कच्ची कच्ची अरे कच्ची कच्ची जायची। अरे थोडं सांभाळ काय बोलतो काय चालू परिस्थिती चलो कळते का तुला काय एवढं काय हालत झाली तुझी
ठरवलं ना इथल्या जागेवर आता हॉस्पिटल उभारू शकतो काय मित्रांसाठी नाही तर कोणासाठी पैसा काय करायचा एवढा भाऊ बोलला ते बोलला भाऊच पटलं आपल्याला मग कोण मारते बापा ढुंगर खातील आता अशी अवस्था काय कुठे गे तिकडे चालत नाही भाऊ अरे काय परिस्थिती झाली याची जी काय मान्य त्यानं पिलं आपल्यासोबत बसलं एक दिवस कशाला प्रयत्न एवढे होत नसेल काम करा जा कोणाला तरी बोलून घेऊन जा त्याच्या हॉस्पिटल मध्ये जायची अवस्था नाही सर हो तुम्ही जा रे हो लाज वाटते का मॅडम मॅडम घेऊन झोपायचं तुला अरे इथं तर सुधरा थोडा हलतो शांत बसाल का मला कळेल काय झालं काय झालं त्याच काय झालं रे मॅडम काय झालं अहो रात्रभर पिला आणि सकाळी सुटला अरे झोपतो रात्रभर टाईट ऐकतच नव्हता कुणाचं रात्र नुसता इकडून तिकडून तिकडून इकडून हलवतच होता हलवत दारू आणि बर्फ रे बर्फ दारू मग शरीरात प्राण चुरला नाही आजी मग झोपला एकदा आता बघा ना काय झालं काय झालंय मॅडम तसा खूप जिद्दी चिकाटी आणि मेहनती होती हो मॅडम मी काय बोलतो बीपी बघायचा का काढू फो दादा ब्लड प्रेशर मॅडम ते म्हणायचं ब्लड प्रेशर कर कुठे खायला दिलं की नाही ना आपण उपाशी मित्र मंडळात मोडतोय नाही तर काय उपाध्यक्ष आहे सत्कार केला पाहिजे भावाचा चावून खाणे हो चोकून खा हा नाहीतर चोकशील डॉक्टर हे होईल ना बरं हो काल त्याने काय खाल्लं नाहीये त्यामुळे त्याला अशक्त पण आलाय पण ठीक आहे तो बरा होईल मी काही गोळ्या लिहून दिल्या त्या फक्त आणा आणि त्याला आराम करू द्या ठीक आहे काळजी घे काळजी घे